अटीतटीच्या व चुरशीच्या तिरंगी लढतीत करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार झेडपी अध्यक्ष संजय मामा शिंदे हे 5,494 मताधिक्य मिळवून विजयाचा षटकार ठोकलाय. त्यांनी अपक्ष उमेदवार नारायण पाटील व शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार रश्मी बागल यांचा पराभव केलाय. करमाळ्याच्या व माढाच्या भांडणात याचा लाभ झाला आहे. संजय मामा शिंदे निवडून आल्यानंतर शिंदे मामा यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून जेसीबीच्या सहाय्याने गुलाल उधळून एकच जल्लोष साजरा केलाय. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळा. 2014 निवडणुकीमध्ये निसक्त पराभव झाला. सातत्यानं 2014-19 करमाळा तालुक्याच्या विकासासाठी विशेषतः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो प्रयत्न केला त्याचं फळ या निमित्तानं जनतेने माझ्यावरती विश्वास ठेवून ठेवत असताना आदरणीय भाऊ असतील, सावंत असतील, कनुबाई देवी, बाकी आमचे सगळे सहकारी विलासदादा असतील, आमचे दत्ताभाऊ शिर्डे असतील, चंद्रराज बापू निमगिरे असतील, अशा अनेक जणांनी या ठिकाणी त्या सगळ्यांमध्ये आणि त्याचबरोबर ज्ञात अज्ञात अशा कार्यकर्त्यांनी फार महत्वाची भूमिका यामध्ये पार पडली. आधार न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा.